रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे पी आर ओ श्री अमित गंधारे यांना विनंती करते की एस जी आर नॉलेज फाउंडेशनच्या वतीने संजय भाकरे सरांचं आणि त्यांच्या टीमचं एक मेमेंटो देऊन एक वेलकम इथे करावं फॉर्मल. माझी संजय भाकरे सरांना विनंती आहे की त्यांनी या नाटकाविषयी थोडासा एक प्री कल्पना आपल्याला द्यावी. सॉरी, नाटक मराठी आहे आणि मी प्री कल्पना म्हणते, इट्स पूर्वकल्पना आपल्याला द्यावी आणि या नाटकामधल्या कलाकारांविषयी थोडंसं आपल्याला सांगावं, कारण या नाटकामधले जे कलाकार आहे ते प्रोफेशनल कलाकार नसून त्यांना संजय भाकरे सरांनी स्वतः तयार केलेलं आहे आणि आता ते प्रोफेशनल नाटकं करतात आणि यांनी तयार केलेली मुलं आता सिरियल्समध्ये सुद्धा काम करतात. तेव्हा मी भाकरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या मुलांविषयी इथे सांगावं आणि या नाटकाची कल्पना आपल्याला थोडी द्यावी. सगळ्यात पहिल्यांदा माझे मित्र म्हणूया आपण, आदरणीय सुनीलजी रायसोनी सरांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी बाप हा बाप असतो या नाटकाचा प्रयोग या फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्हाला संधी दिली. हे नाटक मागच्या वर्षी व्यावसायिक रूपात मी बाहेर आणलं आणि आता हा त्याचा 71वा प्रयोग आहे. विदर्भाच्या मातीतले इतके प्रयोग होणारी ही पहिली नाट्यकलाकृती आहे. संजय भाकरे फाउंडेशन मी गेल्या 5 वर्षापूर्वी सुरू केलं. ज्या नवीन कलावंतांना रंगमंच उपलब्ध होत नाही, ज्यांना अभिनयाची आवड आहे पण करायचं कुठं हा प्रश्न असतो, ते 6 पूर्व सध्या सिरियलमध्ये काम करत आहे. त्यातले एक नाव मी आवर्जून सांगेन, राधा प्रेमरंगी रंगेतली जी आई आहे, राधाची आई ही संजय भाकरे फाउंडेशनची पोटी आहे. या नाटकातनं अनेक कलावंत जी घडवलेले आहेत, त्यातले राखी वैद्य यावर्षी रौप्य पदक प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रतीक गान या नाटकामध्ये काम करतो आहे, त्याला मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी बाप हा बापच असतोचा राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही सादर केलं होतं. त्या नाटकाला मलाही अभिनयाचं रौप्य पदक आहे आणि यावर्षी अनि मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं. हे नाटक 2 वर्षापूर्वी एक वर्तमानपत्रामध्ये कथा वाचली. दंतोलीतल्या एका गृहस्थाने स्वतःचं घर विकलं, त्याचे पोरं अमेरिकेमध्ये राहतात, आई वडिलांना घेऊन एअरपोर्टला गेला, नवरा बायको विमानात बसले, माय बापाला तिथंच ठेवून गेलं. ही दुर्घटना ज्या दिवशी पेपरामध्ये वाचली त्या दिवशी मला असं सन्न झालं की ज्या माहिलीनं जन्म दिला, ज्या बापानं पाळलं पोसलं मोठं केलं, त्या आईबापांबद्दलची पोरांची भावना काय असू शकते. हा विषय मागच्या वर्षी मी किरण पुत्रेकर माझे मित्र आहे लेखक, त्यांना हा कन्सेप्ट दाखवला, ते पेपर कटिंग पाठवलं आणि म्हणून त्यांनी हे नाटक लिहिलं. त्या नाटकाची थीम जर मी तुम्हाला सांगितली तर प्रयोगाची मजा येणार नाहीये. म्हणून प्रत्येक मुलांनी हे नाटक पाहावं आणि ज्या जन्मदात्या मायबापांनी आपल्यावरती काय उपकार केलेले आहेत त्या उपकाराचं जर स्मरण झालं तर पितृऋण आणि मातृऋण यासारखं दुसरं भाग्य नाही आहे. आणि म्हणून हे नाटक अनेक ठिकाणी व्हावं म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्याचा हा 71वा प्रयोग आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, 40 गाव, भुसावळ, सगळ्या ठिकाणी प्रयोग झालेला आहे. भोपाळमध्ये प्रयोग झाले, इंदोरमध्ये प्रयोग झाले. याचे हे नाटक तुमच्या रसिकांपर्यंत पोहोचण्याचं माझं माध्यम आहे. हे नाटक आपण आवर्जून पहा. आपल्यातले काही पोरं जर अमेरिकेमध्ये असतील त्यांना आणू नका, पण त्यांच्याजवळ तुम्ही जा, कारण हे नाटक मी जितकं मनापासून करतो ना, कारण ज्यांच्या आईवडिलांवरती अपमाप श्रद्धा आहे त्या श्रद्धेला हे नाटक अर्पण आहे. आणि हे नाटक तुमच्या सगळ्यांच्या रसिकांच्या समोर मी अर्पण करतो आणि प्रयोगाला सुरुवात करतो. धन्यवाद. हा प्रयोग 2 अंकी नाटकाचं ड्युरेशन 2 तास 10 मिनिटं आहे. 2 अंकी नाटक आहे. आपण सगळ्यांनी दोन्ही अंक पहावे अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. थँक्यू. नाटक सुरू करण्यापूर्वी एक अजून अनाउन्समेंट मी इथे करू इच्छिते. एस जी आर नॉलेज फाउंडेशनचा जो पुढचा प्रोग्राम आहे तो 16 तारखेला आहे, रविवार 16 डिसेंबर. अदिती उपाध्या या ज्या क्लासिकल सिंगर आहेत, वोकल क्लासिकल सिंगर आहेत त्या, आणि त्यांचं वोकल क्लासिकल कॉन्सर्ट मुद्रा अ क्लासिकल कॉन्क्लेव्ह म्हणून असा हा प्रोग्राम आम्ही तिथे प्रस्तुत करणार आहोत. 6 वाजता चिटणवीस सेंटरला हा प्रोग्राम सुरू होईल. हा निःशुल्क असून
सगळ्यांनी आवर्जून यावे अशी विनंती. आपले मोबाईल नंबर्स आमच्याजवळ आहेतच, तेव्हा आम्ही पुन्हा तुम्हाला रिमाइंडर SMS पाठवूच नक्की. थँक्यू. हॅलो हॅलो रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून संजय भाकरे फाउंडेशन सहर्ष सविनय सादर करीत आहे चंद्रभागा क्रिएशन मुंबई प्रकाशित दोन अंकी नाटक बापाची महती आणि महात्म्य सांगणारं एक समजदार नाटक. बाप हा बापच असतो. लेखक किरण पोत्रेकर, दिग्दर्शक संजय भाकरे, सहर्ष सविनय सादर करीत आहे दोन अंकी नाटक बाप हा बापच असतो. समर्थांचा मंत्र नाही का? अरे म्हणून काय 24 तास ऐकायचा का?
मोक्ष प्राप्ती पर्यंतचे सर्व विधी आम्ही अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने हो म्हणजे योग्य जाणकार पुरोहितांच्या मार्फतच करून घेतो. नाही नाही, कुठलाही शॉर्टकट नाही. शेवटी त्यासाठीच पैसे घेतो ना आम्ही तुमच्याकडून त्या कामासाठी, आय मीन सेवेसाठी. येस हो हो हो, पण ते सर्व निधी असे ऑनलाईन वर करता येत नाही. नो नो मिस्टर फुलपात्रे, ॲट एनी कॉस्ट. हो किंवा त्यासाठी तरी तुम्हाला प्रत्यक्ष या ऑफिसमध्ये यावं लागेल, रिसर कॉन्टॅक्ट पेपर्स वर साईन करावं लागेल. हो हो, ऍडव्हान्स पेमेंट केल्याशिवाय आम्ही काही करत नाही बरं. हो या, ओके या, सी यू देन या, बाय बाय. शी, ओ माय गॉड, काय झालं ताई? अरे कसली कसली माणसं असतात एके. आता तूच सांग, अशी सगळी कामं ऑनलाईन वर करता येतात का? अरे पैसा प्रचंड पण वेळच नाही. अरे मग नका करू ना विधी, इथे कोण तुमच्या पाठी लागले? मला पण असंच म्हणायचं आहे. काय ते म्हणजे सगळ्याच गोष्टी ऑनलाईन वर कशा करते? कधीतरी डाऊन टू अर्थ वर यावंच लागेल ना. तेच तर म्हणते ना मी. हो ऑनलाईन लग्न करता येईल पण ऑनलाईन बाप कसं होत किमान त्याच्यासाठी तरी. सरदास अति होते ऑनलाईन. सॉरी ताई. बरोबर, चल मी निघते. हो नानाजी येतील इतके. हो मुलाला शाळेत सोडायचंय आणि स्वयंपाक पण. आणि हो नानाजींची पूजेची व्यवस्था नीट करून ठेव. हो ताई. हा आणि हो मिस्टर अँड मिसेस जोशी येतील इतके. हो ताई. त्यांना रिसीव कर व्यवस्थित. हो 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 ताई. चल येऊ मग. हो ताई. हॅलो मॅडम, पोहोचलात तुम्ही? हा हा हा, चौथा माळा 22 नंबर ब्लॉक. ओके ओके. हो स्वामी. अरे नानांना याला बहुतेक वेळ होणार आहे. हो गुरु. तर मी निघतो. आणि हो नाना आले की त्यांना सांग की गुरुजी येऊन नाशिकला गेलेत म्हणून. हो गुरु. चल येतो मी. अरे काय आहे की आधीच फार उशीर झालाय आणि त्यात क्लाइंट सुद्धा वाट बघत असतील. चल येतो मी. हो एक्सक्यूज मी. आपण जोशी फ्रॉम यूएस. नमस्कार, मी सरन दास. हॅलो हॅलो. हा पॅडी, अरे बोल ना. आय गॉट इट. अरे सोन्या, मी त्यांच्या ऑफिस मधूनच बोलतेय. 10:00 ची अपॉइंटमेंट होती आपली, 9:30 पोहोचायचं होत, विसरलास? नाही तुझे तर कोणीच दिसत नाहीये. एक मिनिट, एक्सक्यूज मी. येस. साळगावकर म्हणून कोणी येऊन गेलं का? लेट मी चेक मॅम. एक मिनिट बाई. साळगावकर? या. नाही मॅडम, या नावाचं कोणीच आलेलं नाही. यायचे आहेत ते अजून. हो हो मी ट्राय करेन. चालेल. हो मी इथेच थांबते. मी इथून कुठे जाणार आहे पॅडी? तू पण ना. हो आणि तू लवकर आवर आणि निघ बाबा. या बाय. नमस्कार, मी सरंदास, या ऑफिसचा स्वागत अधिकारी. अच्छा, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आमची 10:00 ची अपॉइंटमेंट होती, ते नानाजी आहेत ना त्यांच्यासोबत. हो हो ते येतीलच इतक्यात, तुम्ही बसा ना. ओके मॅडम, तुमच्या सँडल्स जरा इकडे काढल्यात तर बरं होईल. इकडे का? हो. रोज किती वाजता येतात ते नानाजी? हो या वेळेपर्यंत येऊन जात. त्याच
त्याचं काय ना, आज मंगळवार आहे, स्वामी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले पायी. पायी? हो. इंटरेस्टिंग. एक्सक्यूज मी मॅडम. येस. काय घेणार आपण? काय ते म्हणजे शीत उष्ण कि समशीत उष्ण? सॉरी कळलं नाही मला. अहो म्हणजे चहा कॉफी की थंड? या शहरात ते बरं वाटतंय ना. त्याच काय मॅडम, आमच्या मुंबई शहरात ना साधारण चार ऋतू असतात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, उंचवता विचार बघू. अब्बा वाई उकाळा. काय घेणार आपण? इट्स ओके, नो फॉर्मॅलिटी प्लीज. बर.
काय नाव म्हणालात आपलं? शरणदास. शरणदास? हो. असला काय झालं? काही नाही, असच असच. असच नाही काही, आमच्या स्वामींनी ठेवलंय माझं नाव शरणदास. बर बर. कॉफी कशी झाली? नाईस, व्हेरी नाईस. त्याचं काय होतं आमच्या मुंबईच्या? एक मिनिट. हॅलो, हॅलो, या या मारिया, आय कॅन हिअर यू क्लिअरली. येस येस, ओके. येस आय नो. वॉट? ओ माय गॉड, बट मारिया, दॅट मीटिंग वॉज स्केड्युल्ड ऑन नेक्स्ट फ्रायडे. हो, या फायदे पाहिजे.
दे. म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स चेक करून नीट घेऊन आलो आहे मी. अरे सोन्या, मला माझ्या समाधानासाठी चेक करायचंय. तुझं काही ऑब्जेक्शन काय ना? आपल्याला विसरण्याची दैवी देणगी आहे म्हणून माझ्या जीवाची ही तग. बाकी काय झाली चेक करून आणती फाईल असू दे ना. मी काय फाईल घेऊन पळून जाणार आहे का? उगाच आऊचा भाऊ करू नको. सॅश मग राहिली माझ्याकडे तर का आभाळ कोसळणार आहे? बसणार आहेस का शांतपणे? किती घाम आलाय तुला? पाणी हवंय? पाणी हवंय? नको. बीपीची गोळी घेतली असेल नक्की? आता काय ते स्टॅम्प पेपर वर घेऊन देऊ. प्रत्येक गोष्टीत अविश्वास आणि संशय. एक्सक्यूज मी सर. येस काय घेणार आपण? नाही नको थँक्यू. बर किमान या क्षणी तरी
कुणाचं चुकलं काय चुकलं कधी चुकलं आणि मुख्य म्हणजे पंढरीनाथ जोशीच नेमकं कुठे आणि काय चुकलं सगळं सगळं चुकीच घडत आहे आज
तुझी ठरवलेली एक गोष्ट व्यवस्थित घडेल तर शपथ. तार मारे दोन तास चर्चा करून फायनल निर्णय घेतला होता आपण तिघांनी. साडे नऊ वाजता ऑफिस मध्ये पोहोचायचं. कुठल्याही इमोशन्स ला बळी न पडता साळगावकरांनी आपली बाजू मांडायची. रितसर अग्रीमेंट करायचं, तू ऍडव्हान्स पेमेंट करायचं, मी आणि साळगावकर यांनी विटनेस म्हणून सही करायची, देन गो बॅक टू युएस. या देशात प्लॅनिंग प्रमाणे काही घडतच नाही. का समजून घेण्याचं मी त्या लोणच घालू प्लीज. आई तुझा फोन वाजतोय. तुझा फोन वाजतोय. हॅलो आई, हाय, नो आय एम गुड. आता तू कुठे निघालास? अरे ते नानाजी येतील ना. अगं बाहेर काय चाललोय? असं ना चाललोय. Hi, Eddie. Yeah. Yes, darling, I was waiting for your call. Oh, really? You naughty? Yes, yes, I know. Wow, that's great. Yes, yes. Yes, dear, I know, I know. Listen, Eddie. My assistant, Mr. Jones, is coming to meet you at your place. Yes, darling, he will definitely follow your lead. Yeah. That's my promise, darling. Yeah. Yes. Sure. Yeah, Paddy's dead. No, he's not okay. Kya kare, zinda hai. Let's hope so. Yeah. But in any case, we are leaving tomorrow from Mumbai. Yeah, tickets are ready. Yes. What? No, you enjoy yourself. But listen, Eddie, not more than 2 pegs, huh? That's my order. Yeah. Bye, darling. Yeh chop. Kaan pakko to haa thirda. Kaay kaay aani kiti manage karao lagte ek tila. सोपच आहे. मारिया काय फोन उचलत आहे? एडवर्डचा फोन होता. ऐकलंय मी. चल निघूया आपण. का? ते नानाजी येतील ना, त्यांना भेटायचं ना आपल्याला. साळगावकर येणार नाहीये, मग कशाला नानाजींना भेटायचं तुला? अरे आपण दोघं आहोत ना. हवं तर तू बोल. कोण मी? मग प्लीज, मला ते शक्य नाही. अरे आपण वेळात वेळ काढून इथे आलोय ना, मग एक शेवटचा अटेम्प्ट करायला काय हरकत आहे? अगं मला नाही जमणार तर प्लीज. हे बघ, तुला माझी शपथ आहे. बॅश, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. मी आहे ना तुझ्यासोबत. हवं तर मी बोलते नानाजीशी. चालेल, तू फक्त हो म्हण. चालेल, तू बस बर इथे शांत पड. बस प्लीज. सरणदासजी, अजून किती वेळ वाट पाहिजे त्या नानाजींची? येतीलच इतके. गेल्या तासाभरापासून हेच उत्तर देताय तुम्ही. बाहेर बोर्डावर काय टायमिंग लिहिलंय? सकाळी 8 ते रात्री 8:30. मग आता किती वाजले? 11:30. अजून मालकाचा पत्ता नाहीये. दिस इज नॉट अ वे ऑफ बिझनेस. अरे आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? आकाश, काय करतेस तू? उद्या सकाळी साळगावकर. तू साळगावकर गेला उडत. आश, आज आणि आत्ताच. नो टुमोरो. मी आपली बाजू स्वच्छ आणि स्पष्टपणे मांडणार. तुझी अगतिकता आणि माझी असह्यता नानांना व्यवस्थितपणे समजवून सांग. तू फक्त हो म्हणायचं. पण मी काय म्हणतो? तुला आतीची शपथ आहे. बॅश, तू बस ना इथे शांतपणे. हे बघ, शेवटचे 15 मिनिटं वाट पाहू, नंतर निघू.
Excuse me, sir. Yes. Pardon? Please. It's okay. Well. मारियाचा फोन आला होता पाठोपाठ एडवर्डचा पण आपल्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युएशनचा निर्णय ते मीटिंग मध्येच घेणार आहे आणि ती मीटिंग त्यांनी उद्याच ठेवली आहे. बरं मग ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळाला हो मॅडी, नाही तर जो काही लॉस होणार आहे ना आय जस्ट कांट इमॅजिन. आय नो हे कॉन्ट्रॅक्ट मिळाकरता मी काय काय केलं याची तुला मात्र आता बोलतो का त्याच्याशी दारू पीत बसलाय तो? नाही नंतर करतो. नंतर कधी? हे कॉन्ट्रॅक्ट डिस्कंटिन्यू झालं म्हणजे अगं पुढचं हे बघ पुढचं पुढे बघ प्लीज. मला तर पुढे काहीच दिसत नाही. हे कॉन्ट्रॅक्ट मिळाकरता त्या थेरड्याला पटवण्याकरता मी काय काय केलं याची तुला मात्र आता बस. एक गरजवंत बाई आपल्या बॉसला पटवण्यासाठी काय काय करते ना हा काय नव्याने संशोधनाचा विषय नाही आहे समजलं. अगं मी पण एका छोट्या कावळी ना कंपनीचा बॉसच आहे ना. माझ्या कंपनीत पण 60 पैकी 40 बाईक आहेत तरी त्या 40 जणी मला खुश करण्यासाठी काय काय करतात ना त्यावर बघा मी PhD करू. आणि बघ ते असे करतात ना जेवढं महत्व देतेस तेवढं किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व माझ्या बाबांच्या ह्या कामाला नाही आहे. तुझं आता हळूच बोलतोय मी सगळं अमेरिकेतील ते कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट महत्वाचं की जन्मात आता बाप महत्वाचा. हा मानसिक गोंधळामध्ये माझं पारड माझ्या बापाच्या बाजूने झुकलं असताना काल रात्री झालेल्या चर्चेत केवळ तू आधीची शपथ घातलीस म्हणून मी कसा बसा बालिक साधा आणि झालो ना तयार. स्वतःचा जन्मदाता बाप असा खाटेवर बाणासंद अवस्थेत पडून असताना मी पॉल करंटा जाण्याची वाट पाहतो. तू एकदा कधी हा देश सोडतो वाट पाहतो पण स्पष्ट बोलत नसत आमच्या वर्षावर आणले. जस्ट वेट अँड वॉच आपण एका ऑफिसात आहोत याचं भान आहे सगळं पण मुख्य म्हणजे सरसकट रस्ता चुकला याची पण पूर्ण जाणीव आहे मला. काल रात्री अतिशय शांतपणे तू मी आणि साळगावकर यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला होता हो कि नाही? आधीची शपथ घातली पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन शपथ यासाठी घातली नाही की तू या निर्णयावर यावंच म्हणून तर शपथ यासाठी घातली की तू या निर्णयावर ठाम राहावंस म्हणून. निर्णय तर या आधीच झाला होता हो कि नाही? मान्य आहे मला ते तुझे वडील आहेत त्या नात्याने मी त्यांची सून असूनही आमच्यात ते बॉन्डिंग नाही निर्माण होऊ शकले त्यामुळे तुला माझे विचार रुक्ष आणि कोरडे वाटत असणार. काल रात्री चर्चा सुरू असताना तू माझ्यावर सेम आरोप केलेस की नाही?
इमोशनलेस प्रॅक्टिकल वगैरे वगैरे काय शेवा असो तुझे सगळे आरोप मान्य आहेत मला तुझ्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर कायम ठेवून आपण या परिस्थितीवर आलो की आताच्या परिस्थितीमध्ये तो डॉक्टर पण स्पष्टपणे काही सांगत नाहीये त्यामुळे गेला आठवड्याभरातील आउटपुट शून्य अरे तुझा अख्खा दिवस त्यांच्या पुण्यात हरिपाठ वाचण्यात तरी निघून जातो पण माझा काय मी का म्हणून त्या हॉटेलवर बसून बॉलिवूड सिनेमे बघत बसायचे बर आपलं ते बाळ ते पण तिकडे एकटच त्याचा फोन आला की माझ्यापेक्षा हळवा तूच होतोस होतोस की नाही बर तुला एकट्याला सोडून तिकडे जाण्यात पण काही पॉइंट नाहीये कारण कॉन्ट्रॅक्ट पेपर वर आपल्या दोघांच्या साईन लागणार आहे तुझ्यासोबत घरी यावं बसावं तर तुझे वडील माझ्याकडे बघत पण नाही बोलणं तर लांबच गेल्या आठवड्याभरापासून मी काय करायला किती सहन केलंय ना नाऊ इट्स अनबेरेबल हा अर्थात मी त्याचा पाढा वाचणार नाहीये तिकडे माझे आई वडील पण असतात रे आपल्या सोबत ते पण खूप थकलेत रे आता आणि हो आपला आधी पण काही सज्जन नाही दिवसभर उमाडक्या सुरू असतात त्याच्यात त्याची शाळा खेळणं अभ्यास सारच पाहावं लागत आहे त्यांना मला पण खूप आठवण येते रे त्याची शेवटी शेवटी आईच आहे ना मी त्याची आय नो इट्स रिअली अनबेरेबल पॅडी मी पण पुरता असह्य झालो किमान ह्या वेळी तरी काय करावं हेच कळत नाही या डॉट साडेनऊ मुळे खोळ झालाय सगळा नाहीतर आयतर आहे मला त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर वर साक्षीदार म्हणून सही करून तू मोकळी आणि एकुलता एक मुलगा म्हणून चेक देऊन मी मोकळा हो ना आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का मॅडम अगं पण ऐश असं एका सहीने नात्याच्या जबाबदारीतून मोकळं होता येत त्यात काय दिवस होतातच की रोज हजारो अगं बाप लेकाच्या नात्याबद्दल बोलतो मी अशी कशी का हटवाली जमा ते बाप नावाची किती विचित्र नात असत आता येत पण गेल्या 6 दिवसांपासून 24 तास त्यांच्या पुढ्यात बाप माणूस एका शब्दानेही बोलला नाही माझ्याशी ज्या क्षणापर्यंत बर कशासाठी मला बोला पण सांगत अशी कोणती चूक घडली माझ्या हातून की त्याची एवढी मोठी शिक्षा त्यांच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी केलेलं लग्न तरी कुठे बोलतात पण तरी आधीची चौकशी केली ना माझ्याकडे न पाहता पण ऍश मला कळत नाही त्यांचा रक्ता मासाचा एकुलता एक मुलगा मी तर त्या साळगावकर काकांचा फोन येताच दुसऱ्या क्षणी थांब आलो ना आणि तुझ्यासोबत मी पण आता आई गेली तेव्हा नाही समजलं मला झाला 4 दिवस उशीर तरी त्याबद्दल कित्येकदा तरी माफी मागून झाली आहे माझ्या बाबतीत दिवसापासन जो काय अबोला झालाय या क्षणापर्यंत
स्वतः कधीच फोन करून माझी खाली कुशाने विचारली नाही. मेबी मीच तेच फोन करायचं. बाबा कसे आहात तुम्ही असं विचारल्यावर आदित्यला फोन दे असा करणार सुरू. अरे काय उत्तर झालं पोटचा पोरगाय ना मी तुमचा. माझ्याशी एक शब्दही ना बोलता कधीही न मागलेल्या नातवाशी तासन तास गप्पा मारतो. मनाचे श्लोक काय शिकवता हरी पाठ वाचला ऐकवत आणि त्यांचा तो नातू आपला आधी मराठीचा साधा गंध नसलेला मला रोज संध्याकाळी मात्र श्रवण करून ती म्हणायला भाग पडत. काय साध विचित्र नात आहे. ऐश तुला सांगतो नात्यांचं हे कोड मला कधी उद्घडलंच नाही. पण मला एक सांग आई गेल्यानंतर तिकडे अमेरिकेत आपल्यासोबत मामांना काय होत असेल. हो ना मी केलं असतं सगळं त्यांचं. कोण तू तुला साधं तुझं पहिलं बांध पण जड केलं होतं म्हणून काय कमी लढे केले होते अबॉर्शनसाठी. ते तुझे आई वडील लग्न आलेत म्हणून शेवटी माझ्या आई वडीलच आले ना. अजून असं असं कोणा नक्काच्या नात्याचं हा म्हणजे हा एक हटवादी बाप सोडला तर सहवास कमी झाला की नाती सही होणारच. अगदी तुटणार नाही पण त्याची इंटेन्सिटी मात्र कमी होणार. नाही काल साळगावकर म्हणाले म्हणून मला नाही वाटत तस. नाही तसं असतं तर निदान गिराईता सारखं कोरड्या सोडा कसा आहेस एवढं तरी विचारलं असत. अश्विनी तुला सांगतो हा अबोला म्हणजे माझ्यावरचा राग नक्कीच. नाही पण मला सांग आपण राग कोणावर करतो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर. हा आपण मुद्दा गृहित करण्यासारखा आहे फक्त मनाच्या समाधानाचा. मग माझ्याशी का बोला त्याचं नेमकं कारण काय ते मला माहितीये. मला माहितीये त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण लग्न केलं. लग्न करून जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या डोक्यावर पदर नव्हता की कपाळावर कुंकू नव्हते. हा गळ्यात होतं मंगळसूत्र तेही त्यांना खरं वाटावं म्हणून. उंबरठ्यावरील माप ओलांडताना मनातल्या मनात ऑर्थोडॉक्स आले असं म्हणत तांब्याचा काही फुटबॉल सारखा उसळला आणि खळखळून हसले तेव्हा त्यांनी वटारलेले डोळे अजूनही आठवतात मला. असे काय आणि किती अंदाज बांधू मी. हो पण त्याबद्दल कधी एक तक्रार केली नाही त्यांनी. थँक गॉड. ऐश आईला मात्र माझं लग्न तिच्या पसंतीच्या मुलीशी मोठ्या थाटामाटात करायचं होतं हे मात्र नक्की. हा पण दुर्दैव मी तुझ्या गळ्यात आणि प्रेमात पडले. कपाळ करंट पण म्हणतात ते ह्याला काही. मला आठवत नाही तुला सोबत पाहताच. It's important.